देवळाली प्रवरातील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेमध्ये बाल गोपाळांनी दहीहंडी केली साजरी। संगीतावर बाल गोपाळ थिरकले। विद्यालयाच्या प्रांगणात अवतरले गोकुळ। गरबा नृत्यावर विद्यार्थ्यांसह पालक शिक्षकांनी धरला ठेका। शोर मच गया शोर, देखो आया माखन चोर। एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरे हुशार। गोविंदा रे गोपाळा या गाण्यांवर बाल गोपाळांनी चांगलाच ठेका धरला। या बाल गोपाळांची पावलं थिरकली आणि शाळेच्या प्रांगणामध्ये गोकुळ उतरले होते। गरबा नृत्यावर विद्यार्थ्यांसह पालक शिक्षकांनी ठेका धरत दहीहंडी उत्सव पार पाडला। जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेमध्ये गोकुळ अष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव शाळेमध्ये संपन्न झाला। या उत्सवात इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। नटखट माखनचोर, चित्तचोर बाळकृष्ण कान्होवा अशा विविध रूपांनी आबाल वृद्धांचं मन मोहित करणाऱ्या श्रीकृष्णांची जन्माष्टमी निमित्त देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सेमी इंग्रजी शाळेमध्ये बालगोपाळांची दहीहंडी साजरी करण्यात आली। या बालगोपाळांनी तीन थराचा मनोरा रचला होता। शाळेतील बहुतांशी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाचा पेहराव तर मुलींनी राधेचा पेहराव केलेला दिसला। पालकांनी आपल्या पाल्यास श्रीकृष्णाचा आणि राधेचा पेहराव करून विद्यालयामध्ये आणले होते। शाळेच्या प्रांगणात जिकडं तिकडं श्रीकृष्ण आणि राधाच राधा दिसत असल्यानं शाळेच्या प्रांगणामध्ये राधानगरीतील गोकुळ अवतरल्याचा भास होत होता। यावेळी राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली आणि या स्पर्धेमध्ये साईप्रसाद राजेंद्र उंडे, श्रद्धा राजेंद्र उंडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर द्वितीय क्रमांक अरहा नजीर शेख, जेबा गफ्फार शेख, तृतीय क्रमांक वंश विष्णू सरोदे आणि स्वरा विनोद शेट्टी यांना मिळाला। यावेळी विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे वितरण करण्यात आली। वेशभूषा आणि दहीहंडी स्पर्धेसाठी देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज, दिलीप उंडे आणि फिरोज शेख, तर उत्तेजनार्थ बक्षीस वर्ग शिक्षकांनी रोख बक्षिसे दिली। शाळेच्या प्रांगणात तीन थराचा मनोरा उभा राहिला अशा उंचीवर दहीहंडी बांधण्यात आली होती। विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बाल गोपाळांच्या दहीहंडीला शुभेच्छा देऊन प्रोत्साहन देण्यासाठी घोषणा दिल्या। दहीहंडीसाठी रोख बक्षिसं ठेवण्यात आले होते। इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम मनोरा उभारण्याचा प्रयत्न केला। इयत्ता तिसरी विद्यार्थ्यांनी तीन थराचा मनोरा उभारून दहीहंडीला स्पर्श केला, परंतु फोडता आली नाही। चौथीच्या विद्यार्थ्यांनी तीन थराचा मनोरा उभारून दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला। दहीहंडी फोडल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि पालकांनी गरबा नृत्यामध्ये सहभाग होऊन आनंद लुटला। यावेळी वेशभूषा दहीहंडी स्पर्धेचं बक्षीस वितरण देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज, दिलीप उंडे, गोरख टिक्कल, फिरोज शेख शेलार, अविनाश टिक्कल, बाळासाहेब बोरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे, उपाध्यक्ष शोभा मोरे, माजी अध्यक्ष सुनील शेटे, अमोल भांगरे, मुख्याध्यापिका मंगल पठारे, आश्विनी निकाळे, योगिता तरस आदींच्या उपस्थितीमध्ये पार पडला। यावेळी भास्कर गुलाखे, सूर्यकांत जासूद, स्वाती पालवे, हसन शेख, भारती पेरणे, सुप्रिया आंबेकर, सुनीता मुरकुटे, अर्जुन तुपे, वनिता तनपुरे, सुभाष अंगारखे, मीनाश्री तुपे, लक्ष्मी ऐटा, शिवाजी जाधव, जकिया इनामदार आदींसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। एसआरबी न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एसआरबी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।